ज्यांचे युट्यूबला 1 लाख सब्सक्राइबर पूर्ण होतानी त्यांना या युट्यूब जोरची आवड भेटते. मम्मी हे तुझं युट्यूबचं सिल्वर प्ले बटन आहे ना. बटन कसला बटन? ज्यांचे युट्यूबला 1 लाख सब्सक्राइबर पूर्ण होतानी त्यांना या युट्यूब जोरची आवड भेटते. आवड आणि मला आवड भेटलाय. मग पार्टी तरी दे आता. चल पार्टी दे. पार्टी तू काय खाशील बोल. मला बिर्याणी खायची आहे, ती पण चिकनची. चिकन बिर्याणी? मम्मी खोलून तरी दे बटन कसा आहे ते. बटन आता नाही खोलायचं काय, व्हिडिओचा नाचला दे आता तू. ठीक आहे. कांदा, टॅमॅटो, दही, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटण, हळद, आमचा कोळी मसाला, गरम मसाला, मीठ आणि बिर्याणी मसाला आणि अख्खा मसाला आणि चिकन. चला आता वाट कसली देखताव, बनवूया आपली चिकन बिर्याणी. आता चिकनला हळद लावून घेते, आलं लसूण पेस्ट, मिरची कोथिंबीरचं वाटण आणि दही लावून घेते. ह्याला अर्धा तास मुरत ठेवा. आता तेलान गरम मसाला संगती कांदा आणि टॅमॅटो शिजवणी घेत आहे. कांदा लवकर शिजायला पाहिजे ना म्हणून मी जरा मीठ टाकते. कांदा मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईस्तव शिजवून घ्या. आता मुरात ठेवलेला चिकन टाकताय. चिकनला पाणी सुटेपर्यंत 10 मिनिटं शिजवणी घेत आहे, नंतर मसाला बिसाला टाकेन. आणि आमचं घरगुती स्पेशल कोळी मसाला कणन भी टाका, सब भारीच येणार.
आता चिकन शिजास्तव घरात भात शिजत ठेवताय. आता जरा असं गरम मसाला टाकताय आणि बिर्याणी मसाला टाकताय. बिर्याणी मसाला नाही टाकलं तरी पण चालेल, तुम्हाला आवडत असेल ते टाका तुम्ही, नाही तर मी कोली मसाला टाकलंय त्याची टेस्ट भारीच लागते. भाताला दोन कलर लावणी घेतले, एकाला केशरी लावलंय एकाला हिरवं लावलंय. कमी आगेवर दमा ठेवूया. चिकन बिर्याणी मम्मी लवकर वाढचल, मला भूक लागली. ही तुला नाही काय मग कोणत्या साठी बनलीस? आपल्याला यूट्यूब चा बटन भेटलाय नी, ते एका ठिकाणी आपल्याला ओपनिंग साठी जायचं आहे, त्यांच्या लोकांसाठी ची बिर्याणी बनलेली आणि उरली सगळी ते तुला देईन का, जराशी घाबरतेस काय? चल चल जेकात का बसलास, गाडी कर चल. मम्मी आपण चाललोय तरी काय? आपण आज चाललोय वृद्धाश्रमात. चाललोय वृद्धाश्रमात करणार चाललोय. प्ले बटनचा उद्घाटन आज आपण त्यांच्या सोबतच करू आणि ते बिर्याणी काय तुझ्यासाठी नाही बनवली, त्यांच्यासाठीच बनवली. तवाच मला खायला दिलीस नाही काय? मग काय, चल चल गाडी चालव. पण आज आपल्याकडे जो सोहळा रंगतोय हा सोहळा आहे एका अशा व्यक्तीचा, जी व्यक्तीने आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये इतकं नाव कमवलंय की त्याला त्याची दखल एका चॅनलने घेतली. आणि दखल साधी सोपी नाही आहे,
तर यूट्यूब चॅनल वर त्यांना सिल्वर प्ले बटन प्राप्त झालेला आहे आणि आता याच गोष्टीसाठी आपल्या अलिबागच्या प्रख्यात कोळीणबाई सौभाग्यवती नलिनी पांडुरंग मुंबईकर यांचे टाळ्या बाजून जोर फारत आहे. आणि मावशी नेहमी आचार भेट बनवत असतात, किती हसरा चेहरा. म्हणजे आपण बनवतो ना, मेकिंग करतो ना, जेवण करून बनवतो, त्याच्यामध्ये भावना तुमची असणार. जेवण करता करता जर किचकिच केली ते बाई नेते, ते तसंच त्या जेवणामध्ये उतरत असतात, स्वभाव उतरत असतात आणि त्याप्रमाणे ते भांड बनवत असतात. म्हणून जेवण करणाऱ्या बाईने कधी रोषात येऊन चालत नाही, रागात येऊन चालत नाही. मावशी आपण बघतो तेव्हा इतक्या हसऱ्या हसत बसत असतात आणि हा त्यांचा मुलगा त्यांना विचारतो, फार समाधान वाटतं आम्हाला सगळं. आणि अशी कुटुंब आता जन्माला जर आली, पैदा झाली, तर ही परिस्थिती आपल्याला कमी होईल असं वाटतं. समाज आपल्यासाठी भरभरून देतोय, भरभरून सगळ्यांनी ह्या नमस्कार, मी अलिबागचे कोळीणबाई नलिनी मुंबईकर. मी आज तुमच्याकडे आलेली आहे, तुम्हाला बिर्याणी घेऊन आलेली आहे. कारण का तर आपल्या युट्यूबवरती 2 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत, त्यामध्ये आज आपण पार्टी करायला आलेलो आहोत. आपल्याकडे शिक्षण जास्त असताना सुद्धा 2 महिन्यामध्ये 2 लाख सबस्क्रायबर मिळून झालेला. मम्मी आयोनी कसा वाटला? मला आयोनी जाम बरा वाटला. सगळ्यांना जेवण वाढला, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. रोज पोरगा खाते माझ्या हातचा, आज तुमच्यासाठी बिर्याणी घेऊन आले. बरं बरं, धन्यवाद. देव तुम्हाला अजून वाटते. बिर्याणी आवडली का? चला आता बाकीच्यांना वाटते ना. देव तुम्हाला अजून वाटते. बिर्याणी आवडली ना? हा बिर्याणी आवडली. कशी वाटली? चांगली वाटली, एकदम झणझणीत ना. येऊ आम्ही परत येऊ सोबत. नमस्कार मंडळी, तर अशा प्रकारे आम्ही आलेलो श्री समर्थ कृपा या वृद्धाश्रमला, जे की आहे परवूरला अलिबाग मध्ये. आणि मम्मीचे झालेले युट्यूबला 200K आणि इंस्टाग्रामला झालेले आहेत 300K.
एवढे सबस्क्रायबर आणि फॉलोअर झाले त्याबद्दल मम्मीने खास त्यांच्यासाठी बिर्याणी बनवलेली. जसं की तुम्ही बघितलं, मी मम्मीकडे मागितलं, मम्मी आता बिर्याणी मला ते खायला, तर मम्मी बोलली की तुझ्यासाठी नाही बनवली ही, खास या आश्रमातल्या लोकांसाठी बनवली तिने. आणि त्यानिमित्त आम्ही इथे युट्यूबचं सेलिब्रेशन देखील केलं आणि खूप मजा वाटली. मम्मी काय बरं वाटलं नाही? जाम भारी वाटला. मम्मीच्या हातची चव सगळ्या लोकांनी घेतली इकडच्या, त्यांना पण खूप बरं वाटलं. तुम्ही बघितलं, त्यांनी खूप आनंद घेऊन खाल्लं आणि मला पण खूप बरं वाटलं, कारण की मी आज एकट्यानं नाही खाल्लं, सगळ्यांनी खाल्लं, तर मला पण खूप बरं वाटलं. आणि जाम बऱ्याशी बिर्याणी मम्मी केलेली. जसं की आम्ही आता समर्थ कृपा वृद्धाश्रमला व्हिजिट केलेलं, तसं जर तुम्हाला देखील करायचं असेल तर खाली मी ऍड्रेस देतच आहे. जर तुमच्याकडून सुद्धा या आश्रमासाठी काही डोनेशन द्यायचं असेल तर खाली मी कॉन्टॅक्ट डिटेल्स देत आहे आणि बँकचा अकाउंट नंबर सुद्धा देत आहे. तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही त्या वृद्धाश्रमासाठी डोनेशन देऊ शकता आणि खाली त्याचे नंबर्स दिलेले आहेत, बँक अकाउंट नंबर, तर नक्की द्या. आम्ही सुद्धा आमच्याकडून दिलेलाच आहे, सो तुम्ही देखील नक्की द्या. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला देखील आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.